नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. जिंदल कंपनीच्या नवीन कलर प्लांटमधून निघणारे केमिकल रसायनयुक्त पाण्यामुळे भातसा नदी प्रदूषित होण्याच्या मार्गावर. मुंबई व ठाणे जिल्ह्याच्या जीवनवाहिनीला प्रदूषणाचा गंभीर धोका. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. पाणी हे जीवन, हेच आपले स्पंदन, असे अनेक घोषवाक्य आपण नेहमीच म्हणत असतो. दैनंदिन जीवनात पाणी हे अति महत्त्वाचे असून पाण्यासाठी नदी हे मुख्य स्रोत आहे. मात्र मुख्य स्रोत असणाऱ्या नदींना ठाणे जिल्ह्यासह तालुक्यातील स्तरावर असणारी काही केमिकल रसायन ॲसिडयुक्त पदार्थ बनविणाऱ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित व रसायनयुक्त पाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. या केमिकल रसायनयुक्त पाण्यामुळे मानवी जीवनाला व आरोग्याला खूप मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून दुर्दैवाने आधीच ठाणे जिल्ह्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालात निष्पन्न झाले असल्याने ठाणे जिल्ह्यासह तालुक्यातील नागरिकांसाठी चिंताची बाब आहे. असाच चिंताजनक प्रकार शहापूर तालुक्यातील वासिंद येथे कार्यरत असलेल्या जिंदाल कंपनीकडून एका ॲसिड रसायनयुक्त नवीन कलर प्लांटद्वारे निघणारे रसायनयुक्त सांडपाणी तालुक्यातील नद्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे शहापूर तालुक्यासह भिवंडी, कल्याण महानगरपालिका क्षेत्र तसेच ठाणे, मुंबई येथे या नद्यांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. जिंदाल कंपनी ही देशातील नामांकित कंपनी समजली जाते. देशासह अनेक राज्यात जिंदाल कंपनी कार्यरत असून कंपनीकडून आर्थिक बळकटीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका कर वसूल करतात किंवा सी एस आर फंडमार्फत परिसरातील विकास कामे करून घेतली जातात. असे असले तरी जिंदाल कंपनीतील नवीन कलर प्लांटमुळे लाखो करोडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच जिंदाल कंपनीच्या नवीन कलर प्लांटला वासिंद ग्रामपंचायत सदस्यांचा विरोध आहे. कंपनीने सुरू केलेल्या कलर प्लांटमधून घरपट्टी आकारण्यावर हरकत घेत विरोध दर्शविला आहे. असे असले तरी कंपनीने ग्रामपंचायत सदस्य व वासिंद ग्रामपंचायतला हम करसो कायदा प्रमाणे काही शासकीय अधिकाऱ्यांची हातमिळवणी करून सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. सदर बारमही वाहणारी सारमाड नदीचे पाणी थेट भातसा नदीत जात असल्याने नैसर्गिक प्रवाहानुसार जिंदाल कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणी थेट सारमाड नदीत मिश्रित होऊन भातसा नदीला मिसळत आहे. नदीचे पाणी प्रदूषित होऊन जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याने ठाणे, मुंबई महानगरपालिका, सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग, कोकण विभाग, अधीक्षक अभियंता ठाणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे ना हरकत दाखले जिंदाल कंपनीला मिळाले आहेत का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. वासिंद ग्रामपंचायत हे जिंदाल कंपनीला ना हरकत दाखला न देता तरीही जिंदाल कंपनीने स्वतःच्या मर्जीने अनधिकृतपणे नवीन केमिकल कलर प्लांट चालू करून वासिंदकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. असे असतानाही वासिंद ग्रामपंचायत व शहापूर तहसीलदार व स्थानिक लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील भातसा नदी, उल्हास नदी, काळू नदी या अतिमहत्त्वाच्या जलवाहिन्या असून मुंबई ठाणे जिल्ह्याच्या तहान या जीवनवाहिन्यामुळे भागत आहे. नुकतेच उल्हास नदी, काळू नदी या अतिमहत्त्वाच्या जलवाहिन्या असून मुंबई व ठाणे जिल्ह्यातील तहान या जीवनवाहिन्यांमुळे भागत आहे. नुकतेच उल्हास नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी पर्यावरणवादी व नदी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व राज्य सरकारच्या निर्देशनास आणून दिले आहे. या आंदोलनाची दखल खुद्द राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी घेतली व प्रत्यक्ष उल्हास नदीवर सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र आता भातसा नदी जिंदाल कंपनीच्या कलर प्लांटमुळे प्रदूषित होऊन संपूर्ण भातसा नदीचे पाण्यामुळे या कंपनीच्या केमिकलयुक्त पाण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून नदीचे पाणी प्रदूषित होऊन नदी प्रदूषणाच्या विळख्यात जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित जिंदाल कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी वासिंद परिसरातील नागरिक, पर्यावरणवादी व निसर्गप्रेमीकडून होत आहे. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.